नमस्कार विद्यार्थ्यांनो, मराठी विषयामध्ये मराठी व्याकरण खूप महत्त्वाचे आहे, म्हणून आपण आज मराठी व्याकरणामध्ये वर्णमाला याचा अभ्यास करणार आहे। यामध्ये आपण वर्ण म्हणजे काय, वर्णांचे प्रकार, जोडाक्षर यांचा आपण प्रामुख्याने अभ्यास करणार आहे। आता तसं जर पाहिलं तर भाषा हे आपले विचार व्यक्त करण्याचे साधन आहे। भाषेशिवाय व्यक्तीत देवाणघेवाण होण्यास अडथळे निर्माण होत असते। तर बघा, भाषेचा विकास हळूहळू टप्प्याटप्प्याने झालेला आहे हे आपल्याला माहितीच आहे। निरनिराळ्या आवाजांच्या सांकेतिक खुणा म्हणजे लिपी होय, व त्यातील प्रत्येक खुणाला अक्षर म्हणतात। ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द म्हणतात, आणि अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य म्हणतात। आता आपण वर्ण म्हणजे काय हे पाहू। तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो। मराठी भाषेत असे 48 वर्ण आहेत। 48 वर्णांच्या या मालिकेला वर्णमाला किंवा मूळ अक्षरे असे म्हणतात। आता मराठी भाषेतील वर्णमाला कोणकोणती आहे तर ती आपण पाहू पुढील प्रमाणे। बघा, अ आ ई ई ऊ रू लू ए ओ औ अम आ क ख ग घ ड च छ ज झ त्र ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श क्ष स ह ळ। आता याच्यामध्ये क्ष आणि ञ ही जोडाक्षरे आहेत, त्यांच्या वर्णमालेत समावेश मी केलेला नाही। आता आपण बघू पुढे वर्णांचे प्रकार। प्रामुख्याने मुलांनो, वर्णांचे तीन प्रकार पडतात। एक स्वर, दोन स्वरादी, तीन व्यंजने। तीन प्रकार पडतात, स्वर, स्वरादी आणि व्यंजने। त्यामध्ये स्वर, आता स्वर म्हणजे नेमकं काय, तर ज्या वर्णांचा किंवा मूलध्वनींचा उच्चार करताना कोणत्याही प्रकारे हवेची अडवणूक होत नाही त्यांना स्वर असे म्हणतात। मग मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत, तर मराठी भाषेत एकूण 12 स्वर आहेत। किती स्वर आहेत, 12। मग ते कोणते, बघा, अ आ ई ई ऊ ऊ रू लू ए ओ औ। यामध्ये जे मी रू आणि रू हे दीर्घ स्वर असलेले शब्द आढळत नाहीत, त्यामुळे हे स्वर आता लोप पावलेले आहेत। प्रामुख्याने मराठीमध्ये 12 स्वर आहेत। दोन आपण बघू आता स्वरादी। प्रामुख्याने अम आणि आह या दोन वर्णांना स्वरादी असे म्हणतात। यात अनुस्वार आणि विसर्ग असे दोन उच्चार आहेत। अनुस्वार याचा अर्थ पाठीमागून झालेला उच्चार, विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे असा पण होतो। विसर्गाचे चिन्ह म्हणजे दोन आडव्या टिंब। बघा, मग अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना वर्णाच्या आधी स्वराचा उच्चार होतो, म्हणून त्यांना स्वरादी असे म्हणतात। आता आपण पुढचा तिसरा प्रकार बघू, ते म्हणजे व्यंजने। आता बघा, ज्या वर्णांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी अ या स्वराचं सहाय्य घ्यावं लागतं अशा वर्णांना व्यंजने म्हणतात। बघा, ज्या वर्णांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी अ या स्वराचे सहाय्य घ्यावं लागतं अशा वर्णांना व्यंजने म्हणतात।
मग मराठीमध्ये व्यंजनं कोणकोणती आहेत प्रामुख्याने? तर बघा, मराठीमध्ये एकूण 34 व्यंजने आहेत. मग ती कोणती कोणती? क, ख, ग, घ, ड, च, छ, झ, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, क्ष, स, ह, ळ. ही 34 व्यंजने आहेत. मूळाक्षरे लिहिताना शेवटी क्ष आणि न ही दोन्ही अक्षरे लिहितात, पण ती व्यंजने नाहीत, ती जोडाक्षरे आहेत. आता आपण पुढचा मुद्दा बघू, तो म्हणजे जोडाक्षर. आता जोडाक्षर म्हणजे काय? की ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम येऊन नंतर त्यात स्वर मिळतो त्यास जोड अक्षरे असे म्हणतात. आता उदाहरणार्थ बघा, क्ष बरोबर क अधिक क्ष अधिक अ, न्य बरोबर द अधिक न अधिक य अधिक य. आता खालील काही शब्दामधील बघा जोड अक्षरे पहा. बघा, प्रकाश आहे, गर्व, प्रश्न, कृत्रिम, क्षमा. या शब्दातील अनुक्रमे प्र व्र ट्र प्र रा ही जोडाक्षरे आहेत. र या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या पण काही पद्धती आहेत मुलांनो, त्या पुढील प्रमाणे. एक, तिरपी रेघ, उदाहरणार्थ भ्रम, प्रकाश. दोन, काकपदी र, उदाहरणार्थ ट्रक, ड्रम, ट्रिपल. तीन, रेफ रफार, उदाहरणार्थ पर्वत, गर्व, सूर्य याप्रमाणे. चार, ह या अक्षरांना जोडून येणारे र हे सर्व आहेत. सूर्या, तिसऱ्या, साऱ्या, कृष्ण अशी सर्व जोडाक्षरे आहेत. तर मुलांनो, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. पुढील तासाला नवीन आपण विषय घेऊन येणार आहे. धन्यवाद.